असं म्हणू की ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि ज्यांनी खरोखरच सगळ्याच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्वाने एक विलक्षण गारूड निर्माण केलं अशा आनंद यात्री पुलंच्या नावानं तुम्हाला सन्मान आज मिळालेला आहे. तर एक कलावंत म्हणून आणि सगळ्या कलांची आवड असणारी एक कलावती म्हणून आत्ता या क्षणी तुमच्या मनात नेमकी कोणती भावना आहे? मला आनंद वाटतोय, अतिशय आनंद झालेला आहे. अहो, इतक्या असंख्य त्यांच्या कलामधलं त्यांचं प्रावीण्य आणि त्यांच्या त्या सगळ्या कलांमधलं त्यांचं उत्कृष्ट कार्य ज्याच्यामुळे त्यांचं नुसतं पुल या नावाने ओळखलं जाणारं त्यांचं जगविख्यात झालेलं व्यक्तिमत्व आणि या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या नावाचा हा पुरस्कार म्हणजे मला वाटतं त्यांच्याकडनं मिळणाऱ्या किंवा मिळत असलेल्या प्रोत्साहनाचं आणि आशीर्वादाचं हे एक प्रतीकच आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ते स्वीकारायला मला अतिशय आनंद वाटतो. आणि हीच तुमची प्रतिक्रिया होती ज्यावेळेला वीरेंद्र चित्रावजींचा फोन आला त्यावेळेला हीच प्रतिक्रिया तुमची होती. पुढचं वर्ष हे पुलंच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे तर त्यामुळे तुम्ही त्याला आशीर्वाद म्हणताय ही सुद्धा एक खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. पण तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होतात शाळेतून तुम्ही मग स्कूल ऑफ आर्टला जायला लागलात ह्या सगळ्या काळामध्ये तुम्हाला पुलं त्यांचं काम ह्या सगळ्या गोष्टींची थोडी माहिती तरी होती का? नाही, काहीच माहिती नव्हती. कारण जेव्हा ते आमच्या शेजारच्या सुंदर सदनमध्ये राहायला आले अच्छा त्यावेळेला ह्याची काहीच मला कल्पना नव्हती अगदी. फक्त सगळेजण म्हणत होते ते गातात छान, ॲक्ट करतात, नाटकामध्ये कामं करतात किंवा लिहितात चांगले, विदुषी आहेत असं सगळं ऐकवत होतं. पण त्यावेळेला कसं तो काळच अगदी वेगळा होता. कसा होता? अगदी मुलींचं जीवन ना त्या काळात अगदी नुसतं वेगळंच होतं. थोडं बंदिस्त होतं का तुमचं जीवन त्या काळात? काय, आई वडिलांचं अगदी आज्ञेत राहणं आणि बाकी दुसरा कशाचाही विचार अगदी वर्ज आणि अभ्यासात अव्वल येणं आणि आईला कामामध्ये मदत करणं कारण ते शिकायला पाहिजे आपल्याला म्हणून आणि दुसरं प्रत्येक बाहेर खेळायला वगैरे जाणं हा तुमच्या काळात साकार नव्हता? नाही, काही वेळा असं काहीच नव्हतं. कारण ती दंग्यांची वगैरे वेळ होती ना, जरा दंगे वगैरे ओसरलेले होते परंतु ह्या एवढ्याच दायऱ्यामध्ये जीवन असल्यामुळे दुसरा काही विचार करण्याचं प्रश्नच येत नाही. फक्त कला सगळ्या शिकायचा बस. म्हणजे सांगायला हरकत नाही, सगळे पुणेकर अतिशय अभिमानाने ऐकतील ती गोष्ट की ज्योत्स्नाबाईंना तुमच्या हातचं म्हणजे तुमच्या आईच्या हातचं खास सारस्वती करमळाचं लोणचं खूप आवडायचं, बरोबर ना? हो, अतिशय आवडायचं. वेगळाच होता हो. मी जेव्हा गाणं मी सुरू केलं त्यावेळेला कसं होतं, ज्योत्स्ना मावशी म्हणजे आम्ही लहानपणापासून ज्योत्स्ना मावशी आणि भोळे काकांना बघितलेलं. भोळे काका म्हणजे कित्येक वर्ष मला त्यांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं आणि कसं व्हायचं त्या किचनमध्ये आय मीन स्वयंपाकघरात सगळ्या बायका बसायच्या म्हणजे बायका जमायच्या कशा, ज्योत्स्ना मावशी, माझी आई आणि डी बी जो स्कल्प्टर, डी बी जो शिल्पकार, शिल्पकार जो आणि ते माझे चित्रकलेतले गुरु, त्यांनी मला जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन देवली आणि लहानपणापासून त्यांनी चित्र काढायची आणि मी ती ड्रॉ करून दाखवायची त्यांना, हेच करायचं आणि त्याच्यामध्ये माझी सुधारणा होत गेली सगळी आणि म्हणून मी जे जे स्कूलमध्ये जायला लागले.
म्हणजे बघा, न कळता तुम्ही या सगळ्या कलांची पाठराखण त्यावेळेला केली. आईकडनं हे सगळं विणकाम भरतकाम त्यातले आम्हाला सर्वसामान्य माणसांना माहीत नसलेले अनेक त्यातले उपप्रकार आहेत ते सगळे, आणि त्याच्याच बरोबर चित्रांची अतिशय आवड, पोर्ट्रेट्स काढण्याची अतिशय आवड, आणि हे सगळं मार्गदर्शन एका बाजूला तुम्हाला शिल्पकार जोगांकडनं मिळत होतं, दुसऱ्या बाजूला संगीताचं सुराचं जे खरं भोळे काकांनी दिलं. बरोबर. म्हणजे भोळे काकांनी असंच ऐकलं, मी जुन्यावरनं येता जाताना मी जरा असं गुणगुणताना ऐकलं आणि ते म्हणाले फार छान गाते तू वा, मला कुठलं धाडस आलं माहीत नाही, मला शिकवाल का असं मी म्हटलं. म्हणजे माझ्या कानावर ते थोडंसं आलं तर ते गातात वगैरे, म्हणजे गाणारी मंडळी आहे सगळी, तर त्यांनी हो म्हटलं आणि लगेच ते सुरुवात झाली आणि थोडंसं म्हणजे संगीतातलं प्राथमिक ज्ञान त्यांनी मला दिलं सगळं, म्हणजे सूर कसा लावायचा, तानपुरा कसा लावायचा आणि हे सगळं. आणि शाळेत असताना पुन्हा तुम्ही भावगीतांच्या क्लासला सुद्धा जायचा? हा, नंतर मी जायला लागले देव सरांच्या, तीही एक गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे कसं मी सांगत होते, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आवडतात. भोळे काका, आई सॉरी ज्योत्ना मावशी आणि आई आणि मिसेस जोग, म्हणजे जोग मामी, ह्या किचनमध्ये बोलत बसायच्या. आणि त्यावेळेला वेगळं होतं, आत्तासारखं वीकेंड्सं बाहेर जाणं, रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणं वगैरे असं काही नव्हतं. घरच्या घरी चांगला स्वयंपाक करून जेवणं आणि संध्याकाळी चहावरती गप्पा वगैरे चालत असत. असं होतं तर दिवाणखान्यामध्ये पुरुष बसत, पप्पा बसत, माझे पप्पा आणि भोळे काका, मग जोग मामा, असं सगळे बसत आणि गप्पा चालत असत. त्याच्यामधनं काय झालं, त्यांचे एकदा मेहुणे आले होते जोग मामांचे, आणि ह्याच्यातनं त्यांच्या गप्पामधनं ते शुक्राची चांदणीचा जन्म झाला, चित्रपट शुक्राची चांदणी. बरोबर. आणि असंच बोलता बोलता, म्हणजे त्यावेळेला बेबी शकुंतला पण तिथे आल्या होत्या, आणि ॲक्ट्रेस आहे, गाणारे आहेत, म्युझिक डायरेक्टर आहे, सगळेच आहेत, फक्त प्रोड्युसरच नाही आहे असं कळून चेष्टीने त्यांनी म्हटलं. आणि खरोखरच त्यांनी विचार केला आणि पिक्चर काढायची सुरुवात केली आणि गाण्याचा मुहूर्त ठरवला आणि स्टुडिओ ठरवला आणि सगळं माझं गाणं पण झालं. ती लोरी सगळ्यांना माहिती आहे, पण असं वाटतं की एक ओळ जर समजा त्या लोरीची तुमच्याकडनं आली तर कसं लगेच बदलतं ना विश्व. म्हणून सांगा ना ती लोरी काय. बरं. कोई पुकारे धीरे से. कोई पुकारे धीरे से तुझे आँखों के तारे दिल के सहारे. कोई पुकारे धीरे से तुझे आँखों के तारे दिल के सहारे. चंदा संग तारे करे अट खेलिया, आओ आओ सहेलियों मुझे पहलिया. चंदा संग तारे करे अट खेलिया, आओ आओ सहेलियों मुझे पहलिया. हे असं एक एक अंतर आम्हाला गायचं होतं आणि सगळ्यांनी मिळून असताही गायची होती. काय गाणं झालं माहिती नाही ते, काय गाणं झालं माहिती नाही अशी तुमची प्रतिक्रिया आहे, ते आजही आम्हाला आवडतंय ही आमची प्रतिक्रिया आहे. पण त्यावेळेला अनेक मोठी मोठी मंडळी स्टुडिओमध्ये होती, मला ते ऐकायचे तुम्हाला. नाही पण ते पहिलं गाणं, हा मंगूचं पहिलं गाणं झालं ना, तेव्हा काय मजा आहे. मला एवढ्या मोठ्या स्टूडवरनं उभं राहून गावं लागलं. हो. आणि ते स्टूल ठेवलं, तो टेक्निशियन आला, माईक लावायला आला आणि मी म्हटलं हे स्टूल जरा काढून घ्या. ते म्हणाले आपको इस पे खडे रह के गाना है, तो आप इस पे खडे रहिए, मैं जरा माईक लगा लेता हूँ.
अरेच्छा मी म्हटलं ह्याच्यावरनं कसं मी गाणार तुम्ही बाई ग म्हटलं मला गाताच नाही येणार असं पण थोडी देर ठहरी और फिर आपको समझ में आएगा मैं क्यों बोल रहा हूँ असं म्हणायला लागले आणि मग थोड्या वेळ काय झालं मी आपलं ते गाण्याकडे लक्ष देत होते कसं आता उभं राहायचं वगैरे पाहता पाहता एक व्यक्ती अशी उंच इकडनं आली आणि आत येता येता त्यांनी म्हटलं आप अच्छा गा रही हैं बहुत अच्छा गा रही हैं मी म्हटलं अरे बापरे मला एवढं बहुमानाने एकदम संबोधणारे कोण आहेत कोण ते हेमंदा होते हेमंदा होते कारण त्यांची ते म्हणाले आपको स्टूल पे ही खडे रहना पडेगा और गाना पडेगा क्योंकि हम हमिंग बोल रहे हैं इस पे हाँ तर माझी लोरी होती आणि इंटरवल म्युझिकमध्ये त्यांनी म्युझिकच्या ऐवजी हमिंग घातलं होतं त्यांचं त्या आणि त्यांच्या त्यांचे मिसेस असं ती लोरी होती आणि ते काय झालं त्या स्टूलवरती उभा राहून मला एक तर ती अवघड अडघडून गायचं आणि दुसरं ते त्यावेळेला रिहर्सल होताना कळलं का लताताई आतमध्ये आलेले आहेत रेकॉर्डिंग रूममध्ये आई बाई म्हटलं आता कसं होणार ते एक धगधग जरा दडपण एक प्रकारचं यायला लागलं आणि ते दडपण आणि हे अवघडणं आणि ते स्टूल त्याच्यामध्ये कसं गाणं झालं माहीत नाही लोरी मी गायले आणि त्याच्यानंतर लताताई तिकडनं इकडे स्टुडिओमध्ये रूममध्ये आल्या आणि मोकळेपणाने एकदम बोलायला लागल्या वा आणि मी जे इतकी धडपडत होते अगदी आमच्या जिन्यावरनं वर खाली वर खाली करून जात होते त्यांना बघायला त्यावेळेला काय ते साधलेलं नव्हतं पण त्या ह्याच्यामध्ये मी पाहतच राहिले अरे एवढी गाणी सगळी आठवायला लागली मी त्या काय बोलतात माझ्या त्यांच्याकडे लक्ष जाईन आपण ती गाणी त्यांची आठवत गेली मला सगळी जी ऐकलेली लताबाईंनी गायली हां त्यांनी गायलेली आशा भोसलेचं नाव घेतलं की तुमच्या मनात नेमकं काय येतं एखादी आठवण येते का असं मला पुष्कळ आठवणी येतात काय रसरशीत दिसायच्या त्यावेळेला आणि ती मला आठवत आमच्या चित्रगुप्तच्या एका गाण्याच्या वेळेला कर्मधर्म संयोगाने अगदी आम्ही दोघींनी हे घातलं होतं अनारकली तोडा दोघींच्या हातामध्ये होता आणि त्यांनी मला हाताला धरून एकदम नेलं माझी आई त्या दिवशी आलेली होती माझ्याबरोबर आणि आईकडे म्हटलं पहा आम्ही दोघी बहिणी किती छान एकसारखं तोडे घातलेले आहेत असं त्या बोलल्या किती छान वाटत होतं ते मला हे सगळं चांगलं चांगलं आठवायला फार आवडतं अगदी चांगल्या गोष्टी आपल्याकडे राहतात चांगल्या गोष्टीच आठवल्या पाहिजेत या सगळ्या त्या अनारकली तोडा अजून आहे का तुमच्याकडे असं काही नाही त्यांना विचारलं असं तुमच्याकडे आहे 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 अजून तुमच्याकडे आहे दशरथ पुजारींचं नाव घेतलं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर इतकी अनमोल भावगीतं भक्तिगीतं गायलेली आहात तर माझं सगळ्यांच्या वतीनं थोडी वकिली करत मी तुम्हाला असं म्हणते की आपण एखादं तरी भावगीत थोडंसं ऐकवायचं का मृदुल करानी खेडित तारा मृदुल करानी खेडित तारा स्मरते रूप हरि थे मीरा मृदुल करानी छेड़ित तारा कमल दला परे मिटल्या धरे कमल दला परे मिटल्या धरे नाम मनोहर खुलता श्री हरि हर्ष भराने तनुलति के वरी पड़ती अमृत धारा मृदुल करानी छेड़ित तारा
सांगायचा मुद्दा असा आहे की अशोक पत्की यांचा संगीतकार म्हणून जो प्रवास आहे तो सुमनताईंच्या साक्षीनं झालेला आहे. ते आधी त्यांचे हार्मोनियम वादक, मग त्यांचे सहगायक, मग त्यांच्याबरोबर विदेशी दौऱ्यामध्ये असलेलं एक अपरिहार्य असं व्यक्तिमत्व, पहिला सिंथेसायझर त्यांच्याबरोबर त्यांनी वाजवलेला आहे. चंद्रावरती माणूस उतरणार होता त्यावेळेस, त्या दिवशी माझा कार्यक्रम होता तिथे आणि सगळे स्टुडंट्स होते आणि मी म्हटलं आता ह्याच्यामध्ये टी व्हीवरती बघता येईल. अगदी अगदी सगळेजण आतुर होते बघायला, म्युझिशियन्स वगैरे सगळे. तर काय, आणि टेक्निशियन्स पण आलेले नव्हते. म्हटलं झालं आता प्रोग्राम कॅन्सल आहे, मग उद्या बघूया, कधीतरी पोस्टपोन करून आत्ताचं हे बघूया पहिलं. पण नाही, एक टेक्निशियन कोणतरी आला आणि त्यांनी माईक वगैरे सगळे लावून घेतले, सगळी सुरुवात झाली. आणि तो युजली काय होतं, 1.5 तासाचा प्रोग्राम असतो अमेरिकेमध्ये, तर तो 2 तास 2.25 तास सगळे स्टुडंट्स होते. ते म्हणाले नाही आम्हाला हे पा, ते सबंध रात्र ते दिसणार आहे, सगळं परत परत दिसणार आहे, त्यामुळे ते आम्हाला बघायला मिळेल, पण तुमचं गाणं नाही मिळणार. हे म्हणा आई बाई, मी म्हटलं कमास आहे, तुमचं गाणं आम्हाला ऐकायचं आहे. असं झालं. म्हणजे मला आश्चर्य वाटलं, एवढा स्टुडंट्सना तिथे, सगळ्यांना गाणी माझी आवडत होती. म्हणजे मला वाटतं खरोखर, म्हणजे मी जे संगीताची जी सेवा केलेली आणि त्याच्यामध्ये इतकं मी गायले, ते सगळं त्याचं सार्थक झालं असं वाटत होतं. त्यावेळेलाही त्यांचा आवाज तितकाच मधुर, श्रुती मधुर होता आणि आजही आहे. देवीची कृपा. हो, पण जाता जाता आता मी म्हणेन सगळ्यांना, सगळ्यांचं जीवन सुखाने जाऊ दे, सगळ्यांना आपापल्या आवडीचं सगळं चांगलं मिळू दे आणि सगळे सुखी राहा. नमस्कार.